क्रीडा सांस्कृतिक भवनाचं काम 2 दिवसात सुरू करा, आमदार रणधीर सावरकरांचे बांधकाम विभागाला निर्देश. स्थानिक कलाकारांच्या व कलाप्रेमींना नाट्यप्रेमींना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक दिवसाची होती. या संदर्भात खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी निधी उपलब्ध करून घेत कामाला गती दिली होती. मात्र मध्यान्ह काळात सरकार बदलल्यामुळे कामाला ब्रेक लागले होते, परंतु सरकार स्थापनेनंतर गती प्राप्त झाली व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी निधी उपलब्ध करून देऊन सर्व सुविधायुक्त क्रीडा सांस्कृतिक भवन उभारण्याच्या दृष्टीने पावले उचललीत. त्या अनुषंगाने आज दिनांक 9 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता आमदार रणधीर सावरकर यांनी क्रीडा सांस्कृतिक भवन रामदासपेठ येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, महानगरपालिका व भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत भेट दिली व येत्या 2 दिवसात कामाला सुरुवात करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले. 2 दिवसात कामाला सुरुवात होणार असून लवकरच नाट्यप्रेमी आणि क्रीडाप्रेमींच्या सेवेत क्रीडा सांस्कृतिक भवन रुजू होणार असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे, आमदार अजित पवार, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.